नमस्कार, मी डॉक्टर सौ काव्या केदार हणमसागर आणि पूर्वाश्रमीची वैद्य संपदा शरद कुलकर्णी, वय वर्ष 35. अनुराधा राजाध्यक्ष मॅडम यांच्या मनाचे श्लोक स्पर्धेमध्ये मी सहभागी झाले आहे आणि मी निवडलेला श्लोक आहे श्लोक क्रमांक 125. अनाथा विनाकारणे जन्मता आहे, कलंकी पुढे देव होणार आहे. जयावर्णिती सीणली देवेदवाणी, दुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. हा 125वा श्लोक निवडण्यामागचं मुख्य माझं कारण म्हणजे आता खरंच कलियुग चालू झालेलं आहे आणि कलियुगामध्ये जी आपण सर्व जी माणसं आहोत त्यांची सगळ्यांची जी विचारसरणी आहे किंवा सगळ्यांचा जो आचार विचार आहे तो खूप बदललेला आहे. पूर्वी जेव्हा पूर्वीचा काळ होता तेव्हा ह्या गोष्टी खूप सांगाव्या लागत नव्हत्या, पण आता काळ इतका बदललेला आहे की 10 पैकी एकच तुम्हाला संत सज्जन व्यक्ती सापडेल किंवा तुम्ही जर चांगले वागलात तरी त्याचे चांगलेच परिणाम तुम्हाला मिळतील ह्याची कुठलीही आता शाश्वती राहिलेली नाही आहे. त्यामुळे ह्या कलियुगात नक्की वागायचं कसं आणि दुर्जनांना सज्जन कसं बनवायचं हे सगळ्यांना कळावं ह्यासाठी खरं तर मी हा श्लोक घेतलेला आहे. अनुराधा राज्याध्यक्ष मॅडमनी त्यामध्ये कलीचं उदाहरण दिलेलं आहे की आपल्यामध्ये जो असलेला कली आहे त्याचं तुम्ही समूळ उच्चाटन करा आणि तुम्ही तुमच्यामधलं सत्वगुण जागृत करा, हे जे त्यांनी सांगितलेलं आहे ते मला खूप आवडलेलं आहे आणि हा उपक्रम पण खूप स्तुत्य आहे, कारण की खरंच आत्ता काळाची गरज आहे चांगले विचार एकमेकांपर्यंत पोचवण्याची. कारण की आपण वेगवेगळे व्हिडिओज हे आपल्याकडे सतत येत असतात मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती, त्याला कुठलंही बंधन नसतं आणि त्यामुळे ते सगळेजण बघतात, पण चांगले व्हिडिओ हे शेअर होणं हे फार कमी झालेलं आहे आणि ह्या निमित्तानं का होईना लोकांपर्यंत ते चांगले विचार हळूहळू पोचतील आणि हळूहळू त्याचा प्रचार होईल आणि समाजाला लागलेली जी कीड आहे वैचारिक कीड ती कमी होईल आणि आपल्याला या कलियुगामध्ये जगणं सुसह्य होईल. त्यामुळे मला त्यांचा हा उपक्रम खूप आवडलेला आहे. आधुनिक पद्धतीने तुम्ही मनाचे श्लोक हे पुस्तकामध्ये आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहोत, पण अशा पद्धतीने ते बाहेर काढून त्याला एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे, आधुनिक स्वरूप, आणि त्याला स्पर्धा दिल्यामुळे आपोआपच लोक त्याच्यावरती मंथन करतात, विचार करतात आणि नक्कीच ह्याचा उपयोग हा होणार आहे समाजाला. आता मी श्लोकाकडे वळते. अनाथा दिनाकारणे जन्मत आहे. अनाथ म्हणजे ज्याला कुणीही नाही, जी आपल्याला अगदी ज्यांना आई वडील नाहीत अशी असंख्य मुलं आता जन्माला येताना दिसत आहेत. दिनाकारणे जन्मत आहे म्हणजे त्यांना कुणीही वाली नाही, पुढचं मागचं बघणारं कोणी नाही. आणि कलंकी पुढे देव होणारं आहे म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये वाईट विचार आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही सतत चांगले विचार पेरलेत तर हळूहळू त्यामधले सत्वगुण जागृत होतील आणि तो सुद्धा दैवत्व प्राप्त करून घेईल स्वतःमध्ये असं मला वाटतं. आणि जयावर्णिती सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अशा प्रकारे हा भक्त भक्तासाठी हा देव हा जन्माला येणार आहे, तर तुम्ही सदैव तुमच्यामधले सत्वगुण जागृत करा आणि पुढे जात राहा. धन्यवाद.